संसदेमध्ये बोलताना भाजपा खासदाराचा भाषेचा स्तरच घसरलाय. भाजपाचे खासदार रमेश बिदुरी यांनी लोकसभेत शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली. रमेश बिदुरी यांचं वक्तव्य कामकाजातून वगळण्यात आलंय, तर विरोधक बिदुरी यांच्यावर कारवाईची मागणी करतायत. त्यानंतर आता भाजपनं कारणे दाखवा नोटीसही बजावलीय. नक्की लोकसभेत बिदुरी काय म्हणाले आहेत पाहूया आपण. मोदी साहब सिरे नहीं ले रहे, सिरे ले रहे हैं देश के वैज्ञानिक. ओए 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 उग्रवादी सिरे ले रहे हैं. इट इज प्लीज. ए उग्रवादी बोलने नहीं दूंगा कभी, खड़ा होगा ये बता रहा हूं. ए उग्रवादी कटवे सर, ये जो सिरे अगर जाता है तो देश के प्रधानमंत्री को जाता है. दानिश अली जी प्लीज सिट डाउन. आतंकवादी है उग्रवादी है, ये मुल्ला आतंकवादी है. बिदुरी सर अभी मैं बताना चाहता हूँ. अधीर रंजन जी अभी शोर मचा रहे थे, लिस्ट पढ़ रहे थे. उस लिस्ट में अधीर रंजन जी जब लिस्ट पढ़ रहे थे 1975 में लेकर अभी तक इसी बात. बिदुरी यांच्यावर आता टीका सुद्धा केली जाते. भाजपा खासदारांचा भाषेचा स्तरच घसरलेला आहे. भाजपनं सुद्धा बिदुरी यांना नोटीस बजावलेली आहे. कामकाजादरम्यान ही भाषा वापरण्यात आलेली आहे. रमेश बिदुरी यांच्या भाषेचा स्तर घसरल्यानंतर विरोधकांकडून आता कारवाईची सुद्धा मागणी होतीये. भाजपा खासदाराची संसदेमध्येच ही अरेरावी आणि शिवराळ भाषा आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.